नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रात्यक्षिक आपण अभ्यासलेलं आहे। आज आपण या मूर्तीला रंगकाम कसं करायचं त्याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत। मूर्ती सुकल्यानंतर याप्रमाणे ती पांढऱ्या शेडमध्ये तुम्हाला दिसणार आहे। सुकलेल्या मूर्तीला हलकासा थोडासा पॉलिश पेपर मारून घ्या आणि ती प्लेन करा। रंगकामासाठी समोर ठेवलेलं साहित्य आपण वापरणार आहे प्राइमर आहे। सुरुवातीला प्राइमरचा हात आपण या पद्धतीने देणार आहोत। प्राइमर नसेल तर व्हाईट पोस्टर कलर मारला तरीही चालणार आहे। कारखान्यांमध्ये व्यावसायिक स्तरावर प्रत्येक कामासाठी स्वतंत्ररित्या अनेक साहित्यांचा उपयोग केला जातो, मात्र आपल्याला घरगुती पद्धतीने या मूर्तीला रंगकाम करायचं आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे जे अवेलेबल कलर्स असतील, जे उपलब्ध रंग साहित्य असेल, त्यामध्ये आपण हे रंगकाम करणार आहोत। प्राइमर किंवा व्हाईट कलर संपूर्ण मूर्तीला देऊन झाल्यानंतर बॉडी कलर आपण मूर्तीवर देतो आहे। ज्या ज्या ठिकाणी गणपतीचा चेहरा आहे, कान आहे, हात पाय असतील, या सर्व ठिकाणी बॉडी कलर आपण या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। कारखान्यांमध्ये स्प्रे गन यासाठी वापरत असतात आणि त्यामुळे त्याच्यावर छानपैकी शेडिंग करता येतं, परंतु आपण घरगुती पद्धतीने रंगवताना मात्र प्लेन टोनमध्ये या मूर्तीचं रंगकाम करणार आहोत। बॉडी टोन झाल्यानंतर मूर्तीवर असणारे कपडे आणि डागडागिने यांचं रंगकाम आपण या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे। रंग जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या। पातळ रंग झाला तर पाण्याचे रंगाचे ओघळ त्या मूर्तीवर सांडतील आणि मूर्तीचं फिनिशिंग खराब होईल, असं होणार नाही याकडे विशेष लक्ष आपण द्यायचं आहे। लाल रंगाचं धोतर मूर्तीचं आपण रंगवतो आहे। पाठीमागे आणि पुढे व्यवस्थित रंगकाम करताना रंगाचं कटिंग जे आहे ते व्यवस्थित करायचं आहे। कुठेही दोन रंग एकमेकात मिक्स होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि प्रत्येक रंग देऊन झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे। जसं प्राइमर देऊन झालं, व्हाईट कलर देऊन झाला आपला की आपण थोडा वेळ थांबलो आहे आणि मग बॉडी कलर, त्यानंतर 5 मिनिटांनी कपड्यांचे कलर्स आपण देणार आहोत आणि वरील सर्व रंगकाम झाल्यानंतर आपण बेसला कलर दिलेला आहे। डोळ्यांच्या आतला भाग आपण व्हाईट कलरने अगोदर प्रात्यक्षिकात तुम्ही पाहत आहात त्याप्रमाणे पूर्ण रंगवून घ्यायचा आहे। तो सुकल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची बुबुळं हे चॉकलेटी काळ्या रंगामध्ये त्याचं रंगकाम आपण पूर्ण करणार आहोत। डोळ्यांच्या भुवया पापण्या याचं रंगकाम करण्यासाठी पॉइंटेड ब्रशचा उपयोग आपण करायचा आहे। अत्यंत बारकाईने आणि नाजूक असणारा हा भाग काळजीपूर्वक आणि हळुवारपणे रंगवायचा आहे। एकदम लहान पॉइंट असलेला ब्रश आपण त्यासाठी वापरायचा आहे। मूर्तीचे केस असतील, भुवया असतील, डोळे याचं रंगकाम अतिशय शांतपणे आपण करायचं आहे। दोन्ही बाजूच्या भुवया या सारख्या प्रमाणात कशा येतील, खालीवर होणार नाही यासाठी पेन्सिलने अगोदर तुम्ही छोटंसं दिसणारं मार्किंग करून घेतलं तरी चालणार आहे, जे फक्त तुम्हालाच दिसेल। दोन्ही भाग
सारखे रंगवण्याचा प्रयत्न आपण ठेवायचा आहे। रंगाचं कटिंग व्यवस्थित आपण करायचं आहे। छोटे छोटे भाग मूर्तीवर असतात, जसं गणपतीची हाताच्या बोटाची नखा असतील, सोंडेवरचा ओठाचा भाग जो लाल रंगात रंगवताना तुम्ही पाहता आहात, एकदम लहान पॉइंटेड ब्रशने याचं रंगकाम आपण करतोय। गणपतीच्या कपाळावर असणारा गंध लाल आणि सफेद रंगाचा उपयोग आपण तो गंध काढण्यासाठी करतो आहे। गोल्डन कलर ॲक्रेल कंपनीचा बाजारात तुम्हाला मिळणार आहे किंवा घरामध्ये जो उपलब्ध असेल त्या रंगात जरी तुम्ही गोल्डन कलर जर रंगकाम केलं तरी चालणार आहे। वॉटर बेस कलर आहे, कोणत्याही प्रकारचे ऑइल बेस कलर आपण या मूर्तीवर वापरलेले नाहीत आणि म्हणूनच आपण या मूर्तीला पर्यावरण पूरक गणेश मूर्ती म्हणू शकणार आहोत। गोल्डन कलर वापरताना त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्या। अतिशय लहान लहान छोटे छोटे दागिने या मूर्तीवर आपण मातीकामात दाखवलेले आहेत। एकदम लहान आकार असल्यामुळे त्याचं रंगकाम करताना सुद्धा एकदम छोट्या पॉइंटच्या ब्रशने आपल्याला ते करायचं आहे, जेणेकरून तो रंग मूर्तीवर इतर दुसऱ्या ठिकाणी लागणार नाही याची काळजी आपण घेत हे रंगकाम करायचं आहे। फेविक्रिल कलर, पोस्टर कलर्स, ॲक्रल कलर्स अशी विविध माध्यमं रंगकामासाठी, विविध रंग बाजारात उपलब्ध आहे। तुमच्याकडे जे साहित्य घरात उपलब्ध असेल त्या साहित्यामध्ये याचं रंगकाम तुम्ही करू शकणार आहात। पाठीमागचा दागिन्यांचा भाग, पुढचा दागिन्यांचा भाग हा व्यवस्थित रंगकाम करून घ्यायचा आहे। पाठीमागे मूर्तीच्या केसांचा भाग इथे रंगवलेला तुम्हाला दिसतो आहे। गणपतीचे दात, अगोदरचा बॉडी कलर आपण त्यावर देऊन घेतलेला होता, तो सुकल्यानंतर आपण गणपतीच्या दातांचं सुद्धा रंगकाम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। जानव सुद्धा आपण या मूर्तीवर रंगकामात दाखवलेला आहे। बुबुळांमध्ये थोडंसं शेडिंग आपल्याला लाईट डार्कच्या रंगछटा घेऊन या पद्धतीने पूर्ण करायचं आहे आणि याप्रमाणे सुंदर मूर्ती आपल्याला तयार करायची। रंगकाम झाल्यानंतर तुमच्याकडे घरात उपलब्ध असलेले कुंदन, टिकल्या, आत्ताच राखी पौर्णिमा झालेली आहे त्या राख्यांचे काही खडे तुमच्याकडे उपलब्ध असतील त्याच्याने त्या मूर्तीला सजवायचं आहे आणि या आकर्षक मूर्तीची स्थापना करून आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा आहे। लवकरच आपण पर्यावरणपूरक सजावट करायची सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत। धन्यवाद।